Hi students, welcome to Sriram Coaching Classes. Today I am teaching you Newton's first law of motion and law of inertia also. बघा आज आपण बघणार आहोत न्यूटन्सचा फर्स्ट लॉ. ओके, न्यूटन्सचे किती लॉज तुम्हाला माहिती आहेत सांगा बरं. ओके सांगा लवकर. न्यूटन्सचे तीन लॉज आहेत. व्हेरी गुड. द 10th स्टँडर्ड सुद्धा आहेत म्हणून मी तुम्हाला हा क्वेश्चन विचारलाय की न्यूटन्सचे किती लॉज आहेत. थ्री लॉज आहेत. तर त्यातले आपल्याला पहिला बघायचा आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. ओके, तर न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन आणि इनर्शिया ह्या दोन्ही पण कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या दोन्ही पण कॉन्सेप्ट आपल्याला आज क्लिअर करायच्या आहेत. पण त्याआधी आपल्याला बॅलन्स वर्सेस अनबॅलन्स फोर्सेस हे सुद्धा शिकणं खूप महत्वाचं आहे. सो व्हॉट इज बॅलन्स फोर्स अँड व्हॉट इज अनबॅलन्स फोर्स. ओके, द फर्स्ट वन इज बॅलन्स फोर्स मीन्स व्हेन नेट फोर्स ऑन अन ऑब्जेक्ट इज झिरो दिस प्रोड्यूस अ चेंज इन मोशन. अँड व्हॉट इज बॅलन्स फोर्स व्हेन द नेट फोर्स ऑन अन ऑब्जेक्ट इक्वल्स झिरो दिस डू नॉट प्रोड्यूस चेंज इन मोशन. आता बघा, सपोज माझ्या हातामध्ये एखादा पेन आहे आणि त्या पेनला मी दोन्ही हातांनी फोर्स लावलेला आहे. सपोज दोन्ही हातांना फोर्स लावलेला असेल तर त्याला दोन्ही पण साईडने जर इक्वल फोर्स लागत असेल तर तो फोर्स जो असतो तो असतो झिरो. म्हणजे ती जी आहे एकतर दीज प्रोड्यूस अ चेंज इन मोशन. म्हणजे एकतर ती वस्तू जशी आहे तशीच. तुम्हाला एक्झाम्पल आता तुम्हाला पुढे सांगते त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. ओके, तर आता तुम्हाला बघा इथे दोन मुलं दिसत आहेत. काय करतायत ते दोघ जण? काय करतायत? हलताना दिसत आहेत ना? हो, रस्सी खेचतायत. ओके, टग अँड वॉर म्हणतात या प्लेइंगला. तर दोन्ही साईडला दोघांचंही इक्वल फोर्स दिसत आहे. त्याने लावलेला फोर्स पण आणि तिने लावलेला फोर्स पण. म्हणून ते जे ऑब्जेक्ट आहे ते त्याच जागे आपल्याला दिसेल. ओके, तर म्हणजे इकडनं लागलेला फोर्स आणि इकडनं लागलेला फोर्स हा दोन्ही साईडचा फोर्स इक्वल असेल तर त्याला म्हटलं जातं बॅलन्स फोर्स. म्हणजे सपोज बघा की आता त्याच त्याच एखादी ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टवर इकडनं लागलंय 5 न्यूटन. फोर्सची जे युनिट आहे ते काय आहे? न्यूटन आहे. आणि इकडनं पण किती फोर्स लागलेला आहे? 5 न्यूटन. ओके, तर दोन्ही साईडला जर 5 न्यूटन म्हणजे इक्वल फोर्स असेल तर नेट फोर्स आपल्याला किती मिळेल? झिरो. ओके, आता ह्या साईडला म्हणजे राईट साईडला जे फोर्स आपण लावतो दॅट इज पॉझिटिव्ह फोर्स अँड टू लेफ्ट साईड दॅट इज निगेटिव्ह फोर्स. सो प्लस 5. ओके, कारण राईट साईडला लागलेला फोर्स आहे अँड निगेटिव्ह 5 मीन्स कोणत्या साईडला लागलेलं आहे? लेफ्ट साईडवरून आलेलं फोर्स आहे. हे बघा या साईडने. सो वी गेट नेट फोर्स 0. ओके, मग आता याला 0. ओके, मग आता इथे काय फोर्स आहे आपल्याला? 0 आहे. आणि म्हणून याला काय म्हटलं जातं? बॅलन्स फोर्स. ओके, आता व्हॉट इज अनबॅलन्स फोर्स? एखादं ऑब्जेक्ट आहे बरं का. आता इथेच जर तुम्हाला ह्याच एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला सांगितलं की इकडे इथे इथे एक जण आहे फोर्स देणारा, पण इथे आपण एक जण अजून उभं केलं. ओके, याला याला जोडीला अजून इथे कोणीतरी एक पर्सन असेल जर ही रस्सी जी आहे ती ओढायला तर काय होईल बरं सांगा? व्हॉट हॅपन? अनबॅलन्स फोर्स होईल. बरोबर, की इकडे जर आपण एखादी पर्सन वाढवलं, एखाद्या पर्सनने अजून याला हेल्प केली आणि इकडनं जर आपण फोर्स वाढवलं तर ऑब्व्हियसली अनबॅलन्स फोर्स क्रिएट होईल. तेव्हा मात्र हा जो ऑब्जेक्ट आहे तो मूव्ह होईल. ओके, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होण्यासाठी अनबॅलन्स फोर्स हा लागत असतो. ओके, याच्यावरच आपल्याला न्यूटन्सचा फर्स्ट लॉ डिपेंड आहे म्हणून आपण हे शिकतोय. सो 5 न्यूटन
आपण आता इकडनं जो फोर्स लागतोय तो सपोज 5 न्यूटन आहे आणि इकडनं त्या रस्सीकडे इकडे जाणारा फोर्स जो आहे तो 10 न्यूटन आहे. मीन्स किती झाला आपल्याला इकडनं, म्हणजे आपल्याला फरक डिफरन्स किती न्यूटन्सचा आहे, 5 न्यूटन्सचा आहे. म्हणजेच इथे काय झालं की अनबॅलन्स फोर्स झालेला आहे. ओके, तर तुम्हाला आता हे कळलं की बॅलन्स फोर्स आणि अनबॅलन्स फोर्स. तर आता आपल्याला पुढे बघायचं न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. काय आहे न्यूटन्सचा फर्स्ट लॉ? आपण ती जी कन्सेप्ट अभ्यास केला आता त्याच कन्सेप्टवर डिपेंड आहे आपला बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्सवर. म्हणून आपण आधी ती कन्सेप्ट क्लिअर केली. ओके, सो आपल्याला बघा टेक्स्टबुकमध्ये 9 टेक्स्टबुकमध्ये काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत. अ स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव विदाउट द ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. ओके, ओम अ स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव विदाउट द ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. आता इथे एक तुम्हाला बॉल दिसतोय, अरे हा बॉल तर इथून हलतच नाहीये. आता नाही, तुम्ही म्हटले की बॉलला नुसता आवाज दिल्यावर तो इथपर्यंत जाईल का? सांगा बरं, तुम्ही आवाज देताय, अरे बॉल इकडे येईल का तो? नाही. किंवा तो बॉल मूव्ह होईल? बॉल केव्हा? तुम्ही जेव्हा फोर्स अप्लाईड कराल तेव्हा. ओके, बघा आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय या पिक्चरमध्ये, या व्हिडिओमध्ये, की एक मुलगा आहे तो काय करतोय, बॉलला किक मारतोय तेव्हा बॉलची डायरेक्शन चेंज होते, त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट होतंय. ओके, तर याच्यामध्ये बॉलचं डिस्प्लेसमेंट होणार नाही जोपर्यंत बॉलला अनबॅलन्स. आत्ताच्या पोझिशनमध्ये हा जो इथे स्टडी बॉल दिसतोय तुम्हाला, हा बॉल आहे, त्याला इकडनं आणि इकडनं इक्वल फोर्स आहे आणि त्यामुळे तो स्वतःहून मुवमेंट करत नाहीये. पण जेव्हा ह्या आता हा जो बॉय आहे तो बॉलला जेव्हा किक मारतोय तेव्हा याला इकडनं फोर्स मिळतंय. म्हणजे ह्या इकडनं येणार जे त्याचं फोर्स होतं हे कमी आहे इक्वल टू दिस साइड. ओके, आणि म्हणून जेव्हा तो किक मारेल तेव्हा हा बॉल जो आहे तो मूव होऊन पुढे जाईल. ओके, समजलं नक्की? आता इकडे बघा, इथे काय दिसतंय तुम्हाला पिक्चर मध्ये, काय दिसतंय? कार रनिंग करते. ओके, कार रनिंग करते. तर याच्यामध्ये आता ही बघा, म्हणजे आता न्यूटन्स लॉ काय सांगतो तुम्हाला मी एक सांगते. आता आपण एक बघितलं की जी ऑब्जेक्ट स्टडी आहे, स्थिर आहे, त्या ऑब्जेक्टला जोपर्यंत तुम्ही मोशनमध्ये आणणार नाही किंवा त्याला जेव्हा तुम्ही फोर्स देणार नाही तोपर्यंत ते ऑब्जेक्ट मूव्ह करणार नाही. पण जेव्हा एखादं ऑब्जेक्ट मोशनमध्ये तुम्हाला समोर दिसतंय स्क्रीनवर की ती कंटिन्युअस कार पुढे पुढे चालली आहे, दिसतंय ना पुढे पुढे जाताना, जोपर्यंत तुम्ही कारला एक प्रकारचं विशिष्ट पर्टिक्युलर फोर्स देणार नाही तोपर्यंत ती कार थांबणार नाही. आपण ब्रेक मारतो म्हणजेच एक पर्टिक्युलर फोर्स देतो तेव्हा. आता सपोज ही कार केव्हा हिचा आता एका मोशनमध्ये ती आहे. ओके, स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट द ऍप्लिकेशन ऑफ अ फोर्स. म्हणजे जेव्हा आता आपण शिकलो की स्टॅटिक ऑब्जेक्ट आहे ते मूव्ह होत नाही जोपर्यंत आपण त्याला ऍप्लिकेशन असं फोर्स देत नाही, त्या म्हणजे फोर्स देत नाही. पण इथे सपोज हा रस्ता आता मला हा हायवे सारखा प्लेन रस्ता दिसतोय, पण इथे इथल्या साईडला जर हा रफ सरफेस असेल व्हॉट विल हॅपन देन, काय होईल? गिव मी आन्सर फास्ट शाहू, ऋषिकेश गिव मी आन्सर. तर इथे कारचा स्पीड तुम्हाला थोडा कमी झालेला दिसेल की नाही? ऑब्विसली येस. म्हणजे इथे तुम्हाला फ्रिक्शन मिळेल. काय मिळेल तुम्हाला इथे? या आता इथे तुम्हाला दिसतंय या व्हिडिओमध्ये इथे कार तुमची रन होते, पण जेव्हा सपोज इथला सरफेस जर ओबर धोबड असा असेल, रफ सरफेस असेल, तर ऑब्विसली इथे फ्रिक्शन निर्माण होईल आणि फ्रिक्शन सुद्धा एक प्रकारचा फोर्स आहे आणि ह्या फोर्समध्ये तुमच्या कारचा स्पीड मात्र काय होईल, कमी होईल. ओके, म्हणजे मोशनमध्ये असलेली वस्तू मोशनमध्येच राहते जोपर्यंत त्याला आपण एक्स्टर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाईड करत नाही. हेच तुम्हाला पुढे मी सांगणार आहे. ओके, तर बघा आता
तर यावरच आता न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आता आपल्याला हा जो लॉ आहे तो लगेच लर्न करायचा आहे. अँड ऑब्जेक्ट कंटिन्युअस टू रिमेन ॲट रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉन्ग अ स्ट्रेट लाईन अनलेस अँड एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट ऑन इट. आधी मी तुम्हाला सांगितलं हा वर्ड देखील आपण यूज केला होता त्याच्यामध्ये. ओके, सो व्हॉट इज दॅट? अँड ऑब्जेक्ट. ओके, अँड ऑब्जेक्ट, दॅट इज ऑब्जेक्ट. अ बुक इज ऑब्जेक्ट. ओके, कंटिन्युअस टू रिमेन ॲट रेस्ट. आता कंटिन्यू टू रिमेन ॲट रेस्ट, तो जो बुक आहे तो रेस्ट मध्येच आहे. का रेस्ट मध्ये आहे? बिकॉज वी आर नॉट अप्लाइंग एनी फोर्स. ओके, और इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. जसं तुम्ही कार आता एक बघितला व्हिडिओ, जेव्हा दादा जेव्हा आपण एखादं ऑब्जेक्ट आहे, आता सपोज हा बॉल आहे, याला जोरात मी किक मारली तर तो ऑब्जेक्ट जो आहे तो मोशन मध्ये असेल, आणि जेव्हा त्याला समोरून कोणीतरी जर अडवलं तर तो थांबेल. म्हणजेच त्याला काय लागेल? एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. अँड ऑब्जेक्ट कंटिन्यूअस टू रिमेन ॲट रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉन्ग अ स्ट्रेट लाईन अनलेस अँड एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट ऑन इट. तोपर्यंत तो ज्या मोशनमध्ये, त्या मोशनमध्ये कंटिन्यू राहील. मग ते मोशन रेस्ट असेल तर रेस्टमध्ये, आणि ती मोशन जर तुमची एखादी युनिफॉर्म मोशनमध्ये तो असेल तर मग त्याच मोशनमध्ये ती ऑब्जेक्ट राहील. असंच काय आहे आपला न्यूटन्सचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन. ओके, तुम्हाला इथपर्यंत समजलंय नक्की? ओके, व्हेरी गुड. तर पुढे आता आपल्याला बघायचं आहे, जसं न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे तसंच इनर्शिया ही पण आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर करायची आहे. तर न्यूटनचा फर्स्ट लॉ मध्ये एवढंच तुम्ही अगदी इझी आहे, त्याच्यामध्ये एवढं शोध काढलेलं आहे, तेवढंच माहिती आहे की एखादं ऑब्जेक्ट आहे ते जर रेस्टमध्ये असेल तर तो जोपर्यंत आपण त्याला एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तो त्याच स्टेटमध्ये राहील. किंवा एखादं कार आहे ती रनिंग मध्ये, ती म्हणजे ती मोशन मध्ये आहे, जोपर्यंत त्याला अनबॅलन्स अनलेस अँड अनबॅलन्स फोर्स ऍक्ट ऑन इट, त्याच्यावर ऍक्ट होत नाही तोपर्यंत ती थांबणार नाही. ओके, आता आपण बघा की न्यूटन्स फर्स्ट लॉ किंवा लॉ ऑफ इनर्शिया पण म्हटलं जातं. की आता आता आपल्याला इनर्शिया ही जी आहे कॉन्सेप्ट ही क्लिअर करायची आहे. तर ते बघा, आता इथे तुम्हाला एक कार दिसते, सॉरी बस दिसते तुम्हाला. ओके, सगळ्यांना हा, तर हा एक्सपिरियन्स तुम्ही सगळ्यांनी पण घेतला असावा कदाचित. की आता बसमधले एखादे, आता हे जे पर्सन, जेव्हा ही बस जी आहे ती मूव्हिंग मध्ये असेल, म्हणजे जेव्हा ही आता चालते, ओके, आणि अचानक बस थांबली तर काय होईल? बरं, अचानक बस थांबल्यानंतर काय होतं? आपला काही जो पार्ट आहे बस थांबल्यानंतर, तो थोडासा बॅक साईडला आपण जातो. का बरं बॅक साईडला जातो आपण? लॉ ऑफ इनर्शिया. ओके, तर मग आता लॉ ऑफ इनर्शिया काय? की म्हणजे आपली एखादं कोणताही ऑब्जेक्ट असू दे, हा, की त्याला जी सवय असेल, वेन आता बघा, ती एखादी सवय जी असेल ती लवकर ते आपण सोडायला तयार नसतो. म्हणजे आता तुम्हाला मी सांगते लॉ ऑफ इनर्शिया म्हणजे काय, की आता बस आहे ते तुमचा जो लोअर पार्ट ऑफ द बॉडी, म्हणजे तुमचा इथून खालचा जो पार्ट आहे तो काय आहे? कॉन्टॅक्ट विथ युअर, म्हणजे तू कॉन्टॅक्ट असो त्या बसच्या, हे बघा, सरफेस बरोबर तुमचे पाय जे आहे ते कॉन्टॅक्टमध्ये असतात. आणि जेव्हा बस मोशनमध्ये असेल तेव्हा तेवढा पार्ट, पूर्ण तुमचा पार्ट तर मोशनमध्येच असतो. ओके, पण जेव्हा बस थांबते तेव्हा तो रजिस्ट करतो. इनर्शिया म्हणजे काय? की रजिस्ट करणे, तो रजिस्ट करतो त्या गोष्टीसाठी की त्याला मोशन मध्ये जायचं नसतं. ओके, तो रेस्ट मध्ये आहे की नाही? ओके, आणि हे बघा, इथे असा तुमचा तो जो आहे, इथे बघा तुमचा पार्ट, तो बस तुम्ही इथे बसलेले आहात,
हे बस मध्ये बसल्यानंतर काय होतं की बस अचानक थांबते. आता तुम्ही मोशन मध्ये आहात पण अचानक बस मध्ये थांबल्या बस मधून थांबल्यानंतर तुमचा हा जो पार्ट आहे तो थोडासा बॅक साईडला झुकला जातो आणि जेव्हा तो बॅक साईडला जातो ना तर तो त्या गोष्टीला तो काय करतो ऍक्सेप्ट करत नाही. ओके वेट अ मिनिट. हॅलो हा चिरायू एक वाजता होतो. ओके आय विल कॉल यू लेटर. हा तर त्यामुळे काय झालं की तो ऍक्सेप्ट करत नाहीये ती मोशन. एका मोशन मधून दुसऱ्या मोशन मध्ये लगेच जायला तो ऍक्सेप्ट करत नाही आणि रेजिस्ट करतो. पण नंतर त्याला लक्षात येतं की नाही आपल्याला थांबावंच लागेल आणि मग पुन्हा तुम्ही तुमच्या तुमच्या ओरिजिनल ज्या तुमचे मोशन असेल त्या मोशन मध्ये तुम्ही येतात. दॅट इज लॉ ऑफ इनर्शिया. आता बघा वेन द बस स्टॉप्स ॲब्रप्टली. ॲब्रप्टली म्हणजे काय की अचानक खूप जोरात स्पीड लागतो. तुम्ही आता पहिल्या स्टेटला इथे तुम्हाला चित्रात दिसतंय बघा तुम्ही एकदम स्ट्रेट आहात. तुम्ही बसमध्ये बस चालू आहे म्हणजे तुम्ही पण मोशनमध्ये आहात. जेव्हा बस मोशनमध्ये असेल तेव्हा तुम्ही सुद्धा मोशनमध्ये असता. जेव्हा हे बघा इथे पण दिसतंय पण जेव्हा तुम्ही बस थांबते तुमची ओके आणि तेव्हा काय होतं द पॅसेंजर्स लर्ज फॉरवर्ड. तेव्हा थोडेसे पॅसेंजर जे आहेत ते पुढच्या बाजूला तुम्ही झुकले जातात. लर्च होतात म्हणजेच काय लर्च फॉरवर्ड म्हणजे पुढच्या बाजूला झुकणे. तर आता इथे बघा की तुम्ही पुढच्या बाजूला थोडेसे झुकले गेले. ओके म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की तुम्हाला मोशनमध्येच राहायचं आहे. तुमची बॉडी रेजिस्ट करते स्टॉप व्हायला कारण तुमची बस जी आहे ती मोशनमध्ये आहे. तुमची बॉडी जरी पण रेस्टमध्ये असली पण बस बरोबर तुम्ही सुद्धा मोशनमध्ये आहात. पण जेव्हा बस अचानक थांबते तुमच्या बॉडीचा पार्ट जो आहे तो थांबलेला असला तरी तुम्ही मोशन बस मोशनमध्ये होती मग तुम्ही मोशनमध्येच असतात. त्याच्यामुळे तुमचा तो बॉडीचा पार्टमध्ये सुद्धा मोशन तो बॉडीचा पार्ट पण मोशनमध्ये येतो आणि अप्पर पार्ट की जो कॉन्टॅक्टमध्ये तो नाही जो अप्पर पार्ट आहे बॉडीचा तो मोशनमध्ये येतो. पण जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की नाही आता मोशनमध्ये राहून चालणार नाही अदरवाईज काय होणार तुम्ही जर ऍक्सेप्ट केलं नाही तर तुम्ही खाली पडणार. मग तुम्ही लगेच सेन्समध्ये येतात आणि पुन्हा तुमचा जो पार्ट आहे मोशन चेंज करतो. ओके बस थांबली तुम्ही सुद्धा थांबतात. म्हणजे जेव्हा बस मोशनमध्ये आहे तेव्हा तुम्ही इनडायरेक्टली तुम्ही सुद्धा मोशनमध्ये असता. मी तुम्हाला पहिलं लेक्चर मध्ये शिकवलंय लॉ ऑफ मोशन. त्याच्यामध्ये हे सगळं आपण व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे की जेव्हा मोशन मध्ये तुम्ही असाल बस मोशन मध्ये आहे म्हणजे तुम्ही जरी पण तुम्ही त्याच्यामध्ये रेस्ट असाल तरी सुद्धा तुमची बॉडी मोशन मध्येच असते. आणि जेव्हा बस थांबते तेव्हा तुम्ही रेजिस्ट करता त्या गोष्टीला. तुम्ही लगेच ते ऍक्सेप्ट करत नाही पण तरी सुद्धा नंतर तुमच्या लक्षात येईल अरे मी ऍक्सेप्ट केलं नाही तर ऑब्व्हियसली मी पडणार आहे. आणि नंतर तुमचा बॉडी पार्ट पण आपोआप थांबून जातो पाच मिनिट अगदी एक दोन काही सेकंदामध्ये पुन्हा तुम्ही ते ऍक्सेप्ट करतात. ओके कळलं मग इनर्शिया काय आहे ते. जसं आता हे एक्झाम्पल पण आहे की आता तुम्ही बघा एक ग्लास घ्या. हा इथे दिसतोय तुम्हाला आपण केलेलंच आहे ते. ग्लासवर काय ठेवलेलं दिसतंय तुम्हाला एक कार्डबोर्ड आहे आणि त्या कार्डशीटवर काय दिसतंय कॉईन दिसतोय. आणि बघत इकडनं जेव्हा आपण त्याला इथे काय केलंय इथून जोरात आपण फोर्स अप्लाइड केला. जेव्हा हे बघा आता सेकंड पोझिशन मध्ये तुम्ही कॉईन ठेवला. थर्ड पोझिशन मध्ये काय की तुम्ही बोर्डवर काय केलेलं आहे फोर्स अप्लाइड केलाय. फोर्स अप्लाइड केल्यानंतर कार्डशीट जे आहे ते मूव्ह मध्ये इथे मोशन मध्ये येतं. पण कॉईनचा जो स्टेट आहे तो कोणता आहे कॉईन जो आहे तो रेस्ट स्टेटला असतो आणि त्यामुळे तो ऍक्सेप्ट करत नाही की तो सुद्धा त्या कार्डशीट बरोबर मोशन मध्ये जात नाही. तो जी ज्या इनर्शिया म्हणजे काय की रेजिस्ट करणे. जरी तुमचं फोर्स दिल्यामुळे तुमची मोशन चेंज झाली तरी सुद्धा तुम्ही लगेच ते ऍक्सेप्ट करत नाही आणि त्यामुळे कॉईन काय होतो त्या ग्लासमध्ये पडतो. इथे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे की काय झालंय ते दिसत कळलंय तुम्हाला.
ओके हाँ बोला बर काय झालं काय कळलं तुम्हाला यातलं रसिका एक्सप्लेन मी रसिका हे बघा इथे कार्डशीट आहे एक ग्लास घेतलेला आहे इथे कार्डशीट ठेवलेलं आहे त्या कार्डशीटवर मी एक कॉइन ठेवला कार्डशीटला जेव्हा मी फोर्स अप्लाय करते कार्डशीट मोशनमध्ये जातं आणि कार्डशीट पुढे निघून जातं पण कॉइन मात्र ज्या स्टेटला आहे त्याच स्टेटला राहतं मग कॉइनने का बरोबर त्याच्याबरोबर लगेच तो फोर्स ॲक्सेप्ट केला नाही बिकॉज ऑफ इनर्शिया तो लगेच तो फोर्स अप्लाय स्वतःवर अप्लाय करत नाही आणि त्याच्यामुळे जेव्हा कार्डशीट पुढे निघून जातं तो कॉइन मात्र खाली पडून जातो ओके कारण त्याने तो फोर्स अप्लाईड करून घेतला नाही स्वतःवर ओके जसं फ्रूट्स आता इथे दिसतंय फ्रूट्स ऑन अ ट्री फॉल डाऊन वेन इट्स ब्रँचेस आर शेकन आता इथे बघा तुम्हाला हे झाड आता मी पण ड्रॉ करते इथे हे बघा हे झाड आहे इथे एखादं फ्रूट आहे आता इथे बघा झाड हलतंय झाड हलल्यानंतर म्हणजे झाड मोशनमध्ये येतंय आता झाडांची पानं वगैरे मोशनमध्ये आली ब्रँचेस मोशनमध्ये आली पण फ्रूट मात्र आहे त्या स्टेटलाच राहतं ते लगेच ॲक्सेप्ट करत नाही फ्रूट आणि त्यामुळे ते खाली पडतं जेव्हा ते हे बघा इथे खाली तुम्हाला फ्रूट्स पडताना दिसतायत की त्याने काय केलं की ती मोशन ही स्टेट त्याने लगेच ॲक्वायर केली नाही आणि त्याच्यामुळे काय झालं ॲक्सेप्टेड न केल्यामुळे फ्रूट मात्र खाली पडले ओके पुढे अँड इलेक्ट्रिक फॅन कीप्स ऑन रोटेट आता इथे तुम्हाला दिसतोय की फॅन काय होतंय रोटेट होतंय आणि जेव्हा तुम्ही तो इलेक्ट्रिक फॅन स्विच ऑफ कराल तेव्हा लगेच तू थांबतो का नाही का बरं लगेच थांबणार नाही हा आफ्टर सम टाइम तो मात्र थोड्या वेळ मात्र तो तसाच राहतो आणि नंतर मग तो त्याच्या पोझिशनला येतो रेस्टला ओके An electric fan keeps on rotating for some time even after it is switched off. म्हणजे स्विच ऑफ केल्यानंतर सुद्धा काही वेळ आता याला स्विच ऑफ केल्यानंतर त्याला म्हणजे त्याचा आपण कोणता फोर्स अप्लाईड करतोय की थांब रेस्टमध्ये ये असं आपण त्याला सांगतोय पण तो रेस्टमध्ये आला का नाही त्याने लगेच ॲक्सेप्ट केलं नाही आणि थोड्या वेळ मात्र तो काय होत राहिला रोटेट होत राहिला म्हणजे बघा आता इथे तुम्हाला तो फॅन काय होताना दिसतोय रोटेट होताना दिसतोय थोड्या वेळ आणि मग काही वेळाने मात्र हळूहळू तो थांबेल त्याच्या मेन पोझिशनला त्याला यावंच लागेल ओके तर